शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आज संघाच्या विजयादशमी मेळाव्याला आलेले होते, भाऊ काय सांगाल आज तुम्ही विजयादशमी मेळाव्यामध्ये सहभागी झाले या ठिकाणी? मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या रेशीमबाग मैदानावरती आदरणीय सरसंघ चालकांचे विचार ऐकण्यासाठी येतो आहे, माझे पहिलं वर्ष नाही आहे आणि दरवेळेला मी सकाळी इथे येतो आणि संध्याकाळी मुंबईला जातो, त्याचप्रमाणे आजही जाणार आहोत, कारण हिंदुत्वाचं रक्षण करणारी, हिंदूंना संरक्षण देणारी संघटना या राज्यामध्ये आपण बघतो आहे की एक शिवसेना आणि एक RSS या दोघांच्या रूपामध्ये खऱ्या रूपाने आज हिंदूला न्याय मिळतो आहे। ते विचार त्यांच्याकडनं, त्यांच्या प्रमुखाकडनं, आदरणीय सरसंघ चालकांकडनं घ्यायचे आणि ते विचार आपण सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्यामार्फत झालं पाहिजे, हा माझा त्यामागे उद्देश असतो आणि संध्याकाळच्या सुद्धा मेळाव्याला मी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि भव्य दिव्य असा ऐतिहासिक मेळावा आज त्या ठिकाणी होणार आहे। दोन मेळावे होत आहेत, शिंदे गटाचा मेळावा जो आहे त्याकडे मोठं लक्ष लागलेलं आहे, इनकमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते आहे, आज सुद्धा मोठे काही खासदार काही आमदारांचा प्रवेश आज तिथे ठरलेला आहे, काही नेत्यांचा सुद्धा प्रवेश त्या ठिकाणी ठरलेला आहे। आपल्याला दिसेल की BKC वरचा मेळावा हा भव्य दिव्य असेल, कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेबांचे विचार या राज्याला नाहीतर पूर्ण देशाला पोहोचवण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी आमच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात करतो आहे आणि तेच विचार आम्ही आता पुढे घेऊन जाणार आहोत। शक्तीप्रदर्शन म्हणायचं? शक्तीप्रदर्शन नाही आहे, खऱ्या रूपाने जे शिवसेनेवर बाळासाहेबांवर विचार करणारी जे आमची जनता आहे या राज्यातली आणि देशातली, ते तुम्हाला BKC मैदानावरती दिसते। नक्कीच शिंदे गटामध्ये आणखी काही लोक सामील होणार आहेत, त्यामध्ये अनेक नेत्यांचं सुद्धा असल्याचं खासदार कृपाल तुमाने या ठिकाणी सांगतात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।